कर्नाटकातील सत्ता 3 महिन्यापेक्षा जास्त काळ टिकणार नसून सरकार अस्थिर आहे अशी भविष्यवाणी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते पंढरपूरमध्ये धनगर समाज आयोजित सत्ता संपादन मेळाव्यात बोलत होते. आगामी निवडणुकीच्या तोंडावर जातीय दंगली आणि पाकिस्तान भारत युद्ध होण्याची शक्यता त्यांनी दर्शवली आहे. तिसरी आघाडी हा पर्याय असून महाराष्ट्रातील वंचित घटकांना घेऊन वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आरक्षणाच्या बाबतीत 70 वर्ष झाले धनगर आदिवासी वंचित आहेत. बीजेपी काँग्रेस फक्त खेळवण्याचं काम करतोय. मराठ्याविरुद्ध ओबीसी वादामध्ये फक्त तेल ओतण्याचे काम राजकीय पक्ष करत आहे. राहुल गांधींना राजकीय शिक्षण घेण्याची गरज असून मोदींशी राजकीय मुकाबला करण्याचे सामर्थ्य फक्त मनमोहन सिंग यांच्यामध्ये आहे. राष्ट्रवादी आणि बीजेपी आतून एकच असून काँग्रेस राष्ट्रवादी बीजेपीशी लढू शकत नाही, तर शिवसेनेने वेळीच निर्णय घ्यावा, अन्यथा पक्ष अडचणीत येईल असा सल्ला त्यांनी सेनेला दिला. इथे तिसऱ्या आघाडी शिवाय काँग्रेस पक्ष स्वतःला मोल्ड करायला तयार नसेल तर तुम्हाला तिसऱ्या आघाडीची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्यांचा जो अजेंडा आहे की संविधान बदलण्याचा जो अजेंडा आहे त्या संविधान बदलण्याच्या अजेंड्यामध्ये 2019 हा त्यांचा शेवटचा मार्ग राहील असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून त्या शेवटच्या मार्गामध्ये जे जे पद्धत अवलंबायची त्या पद्धत त्या ठिकाणी अवलंबली. आणि म्हणून मी असं म्हणालो की काँग्रेस जेडीएसचं सरकार स्टेबल आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. काहीही घडू शकतं या येत्या 3 महिन्यामध्ये. याच्या पुढची निवडणूक माझ्या दृष्टीने असणारा अत्यंत घडतर राहील असं मी त्या ठिकाणी म्हणालो. काँग्रेस फार शिकली आहे असं मला दिसत नाही. मी आजही म्हणतोय की राहुल गांधीला राजकीय शिक्षण अजून घेतलं पाहिजे. आणखी शिक्षण झाल्यानंतरच ते मोदीशी मुकाबला त्या ठिकाणी करू शकतात. मोदीशी खरा मुकाबला काँग्रेस मधला जर कोण करू शकत असेल तर मनमोहन सिंग. ज्या काही 2-4 वाक्य त्यांनी असणाऱ्या गेल्या 3 वर्षामध्ये वापरलेली आहे, स्टेटमेंट दिलेली आहे, त्या सगळ्या स्टेटमेंट मधनं त्यांनी मोदीला साफ झोकून टाकले. एकही इंच अशी जागा दिली नाही की ज्याच्यामध्ये मोदी ते रिबट करू शकतो अशी परिस्थिती आहे. तेव्हा अशी माणसं असताना काँग्रेस पार्टी वापरत नाही आहे हेच माझं त्याच्यातलं सगळ्यात आश्चर्य.